शिवजयंती निमित्त नगर तालुक्यातील दशमी गव्हाण येथे ग्रामपंचायत कार्यालयात बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच दशमी गव्हाण येथे तरुण मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सररर होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब समशीरे ताने है माहे भवानी. ननन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुद्दार है अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मा जगदम्बे है माया भवानी. जो भी बरसों बरसों तरसी थी आई इन होठों पे हंसी अम्बे माता तेरी कृपा से मेरे घर में आई खुशी. हम चट्टान से डटे कभी ना राह से हटे हमने बात यही मन में ठाने गवाये भवानी. अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरणों की शपथ मा जगदम्बे है माया भवानी. त्याबद्दल मी पुनः एकदा सरपंच उपसरपंच यांचं अभिनंदन करतो आणि असंच काम चालू करा. सरपंच
आज आपल्या गावामध्ये सेंद्रिय सुताराची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अजून सुद्धा खूप कामगार आपले अजून वंचित आहेत. आता मी काही चेहरे पाहतोय जुने चेहरे की 2014 ला त्यांनी सुद्धा कार्ड काढले होते परंतु त्याचा पाठप्रवास केला नाही म्हणून ते कार्ड बाद झाले. तुमच्या मुलांना पहिले तर परत 10,000 रुपये भेटतात आणि त्याच्यानंतर 13वी 14वी 15वी असे जे असतं त्याला आपल्याला 20,000 रुपये प्रत्येकी भेटतात. आपले कामगार ते मुलं जर कुणी डिप्लोमा करीत असेल तर त्याला 20,000 रुपये भेटतात. कुणी जर डिग्री करीत असेल एखाद्या इंजिनिअरिंगची तर त्याला 60,000 रुपये भेटतात. हे प्रत्येक जण मुलांना आहे. त्याच्यानंतर जर एखादा कामगाराचा मुलगा जर MBBS PHMS जर मेडिकल क्षेत्रामध्ये जर काही असेल शिक्षण घेत असेल ते 1,00,000 रुपये प्रत्येक वर्षी भेटतात. आपल्याकडं सुद्धा बांधकाम कामगाराची मुलं माझ्याकडे सुद्धा आहेत तिथे आज BHMS MBBS करतात आणि त्यांच्या मुलांना सुद्धा 1,00,000 रुपये स्कॉलरशिप भेटलेल्या. सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्व देशश्रेष्ठ असतील, कोणी एका माणसाच्या नसतो त्याला प्रत्येक माणूस जबाबदार असतो किंवा त्याचं सहकार्य त्या ठिकाणी लागत असतो. ते मजूर असतील, पदाधिकारी असतील, सर्व भलेमाने पदाधिकारी असतील, या सर्व प्रत्येक गोष्टीला सर्वांचं सहकार्य लागत असतो. प्रत्येक माणूस हा महत्वाचा असतो. गाव हे कुटुंब आहे आणि कुटुंबातला प्रत्येक माणूस व्यक्ती हा प्रत्येक कोण्या कोण्या गोष्टीला महत्वाचा असतो. म्हणून सर्वांचं सहकार्य लागले आणि सर्वांच्या सहकार्यातून आजचा हा छोटासा उपक्रम कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडतो. राजे संभाजी राजेंचे
यातून आपण भेटलो आहोत आणि आज आपल्या राजांची जयंती मी सर्वांच्या वतीने त्यांना मानाचा मुद्रा करतो आणि आजच्या या आनंदाच्या दिवशी जो आपल्या गावातील सर्वसामान्य कामगार मंडळींना थोडं अर्थसहाय्य मिळत म्हणून मी खूप मनाला आनंद वाटतो आणि आता या दोन कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष म्हणून भाऊ कोपाटे, आपल्या या गावच्या प्रथम नागरिक आमच्या भगिनी कामलेताई, त्याचबरोबर या गावचे उपसरपंच, समाज सेवेतील आमचे सहकारी बाबासाहेबजी काळे, त्याचबरोबर त्यांचे सर्व ग्रामपंचायतीचे सहकारी सेवा संस्थेचे चेअरमन, त्यांचे सर्व सोसायटीचे सदस्य आणि आमचे जुने सहकारी आणि कायम कामगारांच्या बाबतीत तळमळीने काम करणारे आमचे आश्रमचे बनकर ज्यांनी आपल्याला अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. आपल्या सर्व कामगारांच्या व्यथा आणि त्यांना आपल्याकडून काय काय सहकार्य झालं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, कामगारांनी त्यासाठी कोणते कागदपत्र दिले पाहिजे, अतिशय समोर असलेले गावातले माझे सर्व ज्येष्ठ नागरिक कामगार बंधू आणि भगिनी सांगायला आनंद वाटतो आणि कामगारांचा कुठलाही कार्यक्रम असो आम्हाला निवडून आल्यानंतर आम्ही अवलंबून त्या कामगारांच्या कार्यक्रमाला उपस्थित असतो. त्याचं कारण असं आहे की मी जे आज तुमच्या समोर आहे, मी एक सर्वसामान्यांच्या घरातून जन्म घेतलेला आहे. माझे वडील हमारे काम अडचण बाजारामध्ये करीत होते. आम्ही कामगारांच्या सोयीवर चाललो आहोत. पेंटा असेल, पुढारी असेल, त्या कामगारांमधला एक साक्षीदार माझ्यासमोर माझ्या समीप असलेला आहे. अक्षरशः 2.25 रुपयाच्या रोजंदारीवर रोड वाढण्याचं काम आम्ही केलं. त्यावेळेस रोड नव्हते, तो हाताने बोल वाढावा लागत होता रस्त्यावर. ते बोल वाढण्याचं काम आम्ही केलेलं आहे. पर्यावरणाला एमएचच्या पर्यावरणाला काळं डांबर लावायचं काम आम्ही केलेलं आहे. रोज किती आता 2.25 रुपये धर्म झाल्यानंतर आम्ही तिथं कामाला गेलो, पण त्यातून शिकत गेलो. काम सोडलं नाही, यातून अनेक प्रकारचे ह्या कामात नाही त्या कामात 2 रुपये जास्त गोष्टी ते काम शिकत गेलो आणि काम शिकता शिकता सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने कृपाशीर्वादाने आजपर्यंत येऊन आम्ही पोहोचलो. सर्व काही केले, सर्व कष्टातून केले आणि अशा कामगारांचा ज्यावेळेस कार्यक्रम होतो त्यावेळेस खूप खूप मनाला आनंद देऊन जातो. आणि जे गांधी साहेबांनी सांगितलं, वाकुली असेल दरिवडी असेल, या दोन्ही गावामध्ये खूप मोठ्या संख्येने आमच्या कामगारांना पेटे असतील, साहित्य असेल, पैसे असेल, हे सर्व देण्याचं काम झालंय. परंतु त्यांनी जी आपला आठवण करून दिली, कारण आपला कामगार एकदा ते सामान्यांना घेऊन गेला ते कमी वर्ष संपत त्याच्या पक्षामध्ये फिरत नाही, त्याच पुन्हा तिथं जात नाही आणि त्याच्याबरोबर पुढील निधीसाठी तो वंचित राहतो. तर तसं काय कोणी इथून पुढे होऊन घेऊ नका. वर्ष संपलं का तिथं आपण गेलो पाहिजे किंवा आपल्या सरपंचाकडे आपण आलो पाहिजे, त्यांना जरी कोणी सांगितलं तरी ते तिथे जातील, यादी देतील आणि पुन्हा आपल्याला ते सामान मिळत. आता जवळजवळ प्रत्येक गावात आमच्या वाकुलीमध्ये सुद्धा 2 वेळा अन्न येतं. अक्षरशः
तिथे शेजारी गौरव मंदिराचं काम चालू आहे. मी सुद्धा एक दिवस आमच्या कामगारांमध्ये बसून गड्याची डाळ घेऊ. अक्षरशः इतकी सुंदर डाळ आहे, आपण आपल्या घरी सुद्धा तसं करू शकत नाही. इतकी सुंदर डाळ भात खाल्लं, पोळी खाल्ली, आनंद वाटतो. आणि हे चांगलं काम याच्यासाठी खरं म्हटलं तर मी धावत करत आलो, कारण आमच्या गावामध्ये कार्यक्रम होता सुजयंतीचा, घोडवडून काढून मोठा कार्यक्रम केला. आपल्याच गावचे सुपुत्र कार्यस्थळ होते तिथं प्रमुख, त्यांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलं. मी त्यांना सांगायचो, सर मला तुमच्याच गावात जायचं आहे. तर ते म्हणले ह्या गावचा कार्यक्रम झालो त्या गावामध्ये जा. म्हणून थोडासा वेळ लागला, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. आणि सर्वात महत्वाचं काम आपले बाबासाहेब काळे असतील, उद्धवजी कांबळे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, आमचे मुलं भाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, सुभाष निमशा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, नवनाथ म्हस्के असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील. या सर्वांनी सतत 3 वर्ष आमदार शिवाजीराजे कर्डिले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून आज आपल्या या भागाला पाणी मिळवून दिले. आज आपली बारमाही शेती यामुळे होणार आहे. त्यांना सुद्धा आपण आजच्या चांगल्या दिवसाच्या निमित्ताने त्यांचं सुद्धा त्यांना खूप खूप धन्यवाद दिले पाहिजे. कारण कायमस्वरूपी आपण ज्या पाण्यापासून वंचित होतो ते पाणी आणि आपला आपला हक्क मिळवून दिला, म्हणून त्यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि त्यांना एक चांगलं काम आपल्याला करून दिलं आणि असे आमचे सहकारी आहेत, म्हणून त्याचा सुद्धा खूप आम्हाला अभिमान आहे. आणि आजच्या या चांगल्या दिवशी आज जो कार्यक्रमाचं नियोजन केलं सरपंचांनी, सरपंचांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी, कारण आजचा हा दिवस कायमस्वरूपी आपण ठेवण्यासारखा दिवस आहे. आणि म्हणून आज आमच्या सर्व कामगार बंधूंना, आमच्या भगिनींना मी पुन्हा सांगतो का, 1 वर्ष संपल्यानंतर परत त्या काम आपण तिथं घेऊन गेलं पाहिजे. पुढच्या वर्षाचं परत नियोजन केलं पाहिजे. तुम्ही खूप पूर्ण करून चाला. आणि डहाणू साहेब तुम्हाला आणि आमचा मित्र अशोक धनकर तुम्हाला दोघांनाही विनंती करतो का, आपण आज लोकमीगावांपासून सुरुवात केली. मी तुमच्याकडे आलो 2-4 जण आणि लवकरच आपण एकत्र मिटिंग करू आणि आपण प्रत्येक गावात मग वाटोले असेल, घरीवाडी असेल, लिंबोली असेल, आरंभोळ असेल, आपल्या गटापासून तरी सुरुवात करू. मी सर्व सरपंचांना आपण एकत्रित बसू आणि मोठ्या प्रमाणात नियोजन करू आणि प्रत्येक गावात सगळं कामगारांची एक संध्याकाळी आपण मिटिंग घेऊ. कारण दिवसात सगळेजण भेटणार नाही, त्या मिटिंग मध्ये सुद्धा आपण थोडाफार त्रास होणार आहे. कारण कामगार म्हणलं का सांगणार गोष्टी थोडे थोडे आल्या, पण आता बरेचसे कामगार त्यापासून वंचित जास्त काही त्याच्यामध्ये येत नाही. कारण हा ही सुरुवात ज्यावेळेस मी केली मामा साहेब, त्यावेळेस मला पहिलं 2 मिनिटांचा खूप त्रास झाला. त्यांच्यासाठीच मला तर आमच्या स्पेशल मित्रांसाठी 1-1 तास 2-2 तास द्यावा लागले. पण त्याच्यातूनही वाट काढून आपण जर हा कार्यक्रम जर केला तर निश्चित सर्व कामगारांचा खूप उपयुक्त कार्यक्रम आहे तो. म्हणून आपण पूर्ण आपल्या गटापासून सुरुवात करू. पदाधिकारी व माझ्या माता भगिनी व तरुण वर्ग या सर्वांना शिव जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते व सांगतो. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, भारतीय जनता पार्टी नगर तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, संचालक उद्धवराव कांबळे, सरपंच संगीता उद्धवराव कांबळे, उपसरपंच बाबासाहेब काळे, चेअरमन बाळासाहेब काळे, सदस्य जयसिंग काळे, बाळासाहेब काळे, लक्ष्मण शिंदे, काशीनाथ काळे, विजय काळे, भाऊसाहेब काळे, अरुण काळे, पोपट काळे, भाऊ काळे, नजीर शेख, कैलास काळे, सूर्यकांत काळे, अनिता काळे, कांचन कांबळे, मंगल कांबळे, श्याम बाबर, अशोक काळे, ग्रामसेवक शेळके भाऊसाहेब, कामगाराचे सरचिटणीस डहाणे साहेब, अशोक बनकर आदींसह ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व तरुण मित्रांनी, तरुण ग्रामस्थांच्या सहकार्याने नाही का, आपण शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर
आयोजित केली, त्या निमित्ताने आपला जनसंकल्प जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य लाभलं, त्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आभार आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सर्वांना प्रथम शुभेच्छा. दशमीगावान तरुणांच्या मदतीने आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं, त्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले व तरुणांनी रक्तदान करण्यास प्रतिसाद नोंदवला, त्याबद्दल त्यांचे आभार. व तसेच जनकल्याण रक्तपेढी नगर यांनी आम्हाला मदत केली, त्यांचे आभार. सर्वांचे आभार व शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. दशमांतरुण मित्रमंडळ आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तरी रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढी यांनी आपल्याला सहकार्य केले व रक्तदान शिबिर आयोजित केले. त्या रक्तदान शिबिराला सर्व तरुणांचा आणि ग्रामस्थांचा भरपूर प्रतिसाद मिळाला, त्यावर त्यांचे आभार आणि सर्वांना शिवजयंती शुभेच्छा. सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी सर्व तरुण मित्रांनी एक जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्या रक्तदान शिबिराला सर्व ग्रामस्थ पदाधिकारी आणि तरुण मित्रांनी अतिशय मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरा एक चांगला उपक्रम या ठिकाणी बांधकाम मजूर कामगारांना या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि बांधकाम विभागाच्या वतीनं साहित्याचं वाटपही या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारे हे दोन्ही कार्यक्रम या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं असतील, सर्व तरुण मित्रांच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून, सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून आज पार पडले. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गावांमधील युवक बांधवांनी ग्रामस्थांच्या सहकार्य या ठिकाणी रक्त शिबिराचं आयोजन केलं आहे. त्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या रक्त शिबिराला भेटला. जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर या ठिकाणी होत आहे. रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान असून जेव्हा रक्ताची गरज भासते तेव्हाच आपल्याला रक्ताचं महत्त्व कळतं. आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या परिवारातील आपल्या सहकार्यातील जेव्हा एखाद्याला रक्ताची गरज असते तेव्हा आपण रक्तासाठी धावपळ करतो. ज्याला त्याला फोन करून रक्त मिळेल का, रक्ताचा रक्तगटाचं आपल्याला तो उपलब्ध होईल का, यासाठी आपण विनवणी करतो. त्यामुळे कुठंतरी सामाजिक बांधिलकी जपून रक्तदान करण्यासाठी देखील पुढं आलं पाहिजे, रक्तदान केलं पाहिजे, जेणेकरून त्या रक्तदानाचा उपयोग होऊन आपलाच कोणतरी बांधव, आपला कोणतरी सहकारी त्या रक्तदानाच्या माध्यमातून ते रक्त त्याला मिळेल आणि त्याचा जीव वाचेल, त्याचं प्राण वाचतील. असं या प्रकारचं अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं आणि सर्वश्रेष्ठदान रक्तदान या ठिकाणी आयोजन केलं. त्याबद्दल मी दशमगाव ग्रामस्थांचे सर्व सहकार्यांचे या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा देखील या ठिकाणी अवमान सन्मान केला, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज आपल्या गावामध्ये रक्तदान शिबिराचे तरुण मित्रांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले व तसेच बांधकाम मजुरांसाठी साहित्य वाटपाचे काम केले. याबद्दल शिवजयंतीच्या सर्व ग्रामस्थांना आधी शुभेच्छाही देतो. आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजेशिव छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त आज दशमी गावांमध्ये ज्या तरुण मित्रांच्या संकल्पनेतून आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि त्यासाठी जनकल्याण रक्तपेढीने त्यांना मोठं सहकार्य केलं, त्याचबरोबर आज गावातील सर्व कामगार बंधूंना साहित्य वाटपाचा एक आगळा वेगळा कार्यक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि कामगार मंडळाच्या माध्यमातून जो कार्यक्रमाचं आयोजन केलं तेही एक मोठं कामगारांना सहकार्य झालं आणि असेच चांगले चांगले उपक्रम या जयंतीच्या दिवशी गावकऱ्यांनी मिळून सर्वांनी एकत्रित येऊन केलं, त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे तरुण मित्रांचे खूप खूप आभार. माझे दोन शब्द संपले. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.